सायकियाट्रिक नर्सिंग किंवा मेंटल हेल्थ नर्सिंग या विषयावर कमीत कमी 15-20% इतके क्वेश्चन प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये असतात. तर त्यामध्ये वारंवार मेंटल स्टेटस एक्झामिनेशनमध्ये वापरल्या जाणाऱ्या टर्मिनॉलॉजीवरील प्रश्न वारंवार आल्याचे दिसून येते. तर ते कोणकोणते आहेत ते आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. डिल्यूजन, डिल्यूजनवरती बरेचसे क्वेश्चन विचारले जातात. तर काय आहे डिल्यूजन हे आपण पाहूया. डिल्यूजन इट इज अ थॉट डिसऑर्डर. डिल्यूजन म्हणजे इट इज अ फिक्स फॉल्स बिलीफ. फिक्स फॉल्स अनशेकेबल बिलीफ म्हणजे एखाद्याबद्दल झालेली चुकीची समजूत त्यास आपण डिल्यूजन असे म्हणू. त्याचे काही प्रकार आहेत. डिल्यूजन ऑफ ग्रँड्युअर म्हणजे मी एखादा VIP पर्सन आहे, मी एखादा कोणीतरी मोठा व्यक्ती आहे अशी त्याची समजूत झालेली असते. त्यानंतर डिल्यूजन ऑफ परसिक्युटरी, सतत नेहमी माझ्यावरती कोणतरी वॉच ठेवून आहे, मला कोणतरी मारणार आहे अशी त्याची समजूत झालेली असते. डिल्यूजन ऑफ विथड्रॉल, माझ्या डोक्यातील विचार कोणीतरी काढून घेत आहे अशी त्यांची समजूत झालेली असते. निहिलिस्टिक डिल्यूजन, या जगामध्ये काहीही राहणार नाही, काहीही करून उपयोग नाही अशी त्यांची समजूत झालेली असते. डिल्यूजन ऑफ इनफिडिलिटी म्हणजे जो पार्टनर आहे किंवा फॅमिली पार्टनर आहे, नवरा बायको असतील यांच्यामध्ये सतत नेहमी शंकेचं वातावरण असणे किंवा एखाद्यावरती शंका घेणे त्यास डिल्यूजन ऑफ इनफिडिलिटी असे म्हणतात. डिल्यूजन ऑफ कंट्रोल, कोणीतरी किंवा बाह्य शक्ती माझ्यावरती कंट्रोल करत आहे असे त्यांना नेहमी वाटत असते. तर हे आणि असे काही प्रकार आहेत डिल्यूजनचे. तर डिल्यूजन हा अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तो तुम्ही नक्कीच अभ्यास करून ठेवा. हॅलोसिनेशन, डिल्यूजन नंतर हॅलोसिनेशनवरती बरेचसे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तर हॅलोसिनेशन म्हणजे काय? तर हॅलोसिनेशन हे एक परसेप्शन डिसऑर्डर आहे. म्हणजे आपण एखादी गोष्ट असेल ती परसिव कसे करतो, तर 5 ज्ञानेंद्रियांनी, त्यामध्ये कान, डोळे, नाक, जीभ व त्वचा, यामध्ये काही बिघाड झाल्यास हॅलोसिनेशन होतात. हॅलोसिनेशन म्हणजे परसेप्शन विदाउट स्टिम्युलाय. म्हणजे एखादी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसतानाही ती परसिव केली जात असेल तर त्यास हॅलोसिनेशन असे म्हणतात. त्याच्याही काही प्रकार आहेत. ऑडिटरी हॅलोसिनेशन, जर कोणालाही एखादी गोष्ट ऐकू येत नसेल, जर त्या एखाद्या संबंधित व्यक्तीलाच ती वारंवार गोष्ट ऐकू येत असेल तर त्यास ऑडिटरी हॅलोसिनेशन म्हणतात. त्यानंतर एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीस ती नेहमी किंवा वारंवार दिसत असेल किंवा एखादं चित्र त्यास इतर कोणालाही दिसत नसतानाही त्यास दिसत असेल तर त्यास व्हिज्युअल हॅलोसिनेशन म्हणतात. त्यानंतर ऑल्फॅक्टरी हॅलोसिनेशन, एखादा विशिष्ट वास नेहमी येत असेल तर त्यास ऑल्फॅक्टरी हॅलोसिनेशन म्हणतात. एखादी विशिष्ट चव जर नेहमी येत असेल किंवा लागत असेल तर त्यास गॅस्टिटरी हॅलोसिनेशन म्हणतात. व त्यानंतर एखाद्या आपल्या त्वचेवरती किंवा शरीरावरती काही मुंग्या किंवा एखाद्या प्राणी किंवा ते क्राउलिंग किंवा ते आपल्या शरीरावरती हालचाल करत आहे असे वाटत असेल तर त्यास टॅक्टाइल हॅलोसिनेशन असे म्हणतात. तसेच परसेप्शन इल्यूजन, इल्यूजन हाही एक परसेप्शन डिसऑर्डर आहे, पण तो कदाचित काही वेळेला तो नॉर्मली असू शकतो. जर अंधारा खोलीत किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी एखादी गोष्ट आपण चुकीची समजूत करून घेतो त्यास इल्यूजन म्हणतात. तर हॅलोसिनेशन आणि इल्यूजन मध्ये नेमका काय फरक आहे? तर हॅलोसिनेशन मध्ये विदाउट स्टिम्युलाय म्हणजे कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसतानाही ते आपण परसीव करतो, तर इल्यूजन मध्ये ती गोष्ट असते त्यास चुकीच्या पद्धतीने आपण परसीव करतो त्यास इल्यूजन असे म्हणतात. त्याचं बेस्ट उदाहरण आहे एखाद्या काठीस जर एखाद्या व्यक्ती नेहमी साप म्हणत असेल, कदाचित अंधाऱ्या खोलीत आपण त्यास कदाचित सापही म्हणू शकतो, ते नॉर्मली असू शकतं, पण जर पुरेसा उजेड किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी किंवा त्या व्यक्ती त्या वस्तूस तो नेहमीच साप म्हणत असेल तर त्यास आपण, किंवा एखाद्या पेनास जर चाकू म्हणत असेल तर त्यास परसेप्शन इल्यूजनल डिसऑर्डर असे म्हणतो. डी जाहू अँड जेम्स हू हे अपोजिट आहेत. डी जाहू म्हणजे एखादी कृती जरी व्यक्ती करत असेल आणि
ती जर पुन्हा त्यास करावे लावले असेल आणि तो फर्स्ट टाइमच मी हे करत आहे असे वर्तणूक करत असेल तर त्यास डिजाहू असे म्हणतात. आणि जेम्स हू या उलट आहे की एखादी गोष्ट किंवा एखादा एक्सपिरियन्स घेतलेला असेल पण तो मी तर रोज करतो, मी त्याच्याशी एकदम दैनंदिन क्रियामधील माझा हा पार्ट आहे असे जर संबोधत असेल असे म्हणत असेल तर त्यास जेम्स हू असे म्हणतो. ॲमनेशिया. ॲमनेशिया म्हणजे पॅथॉलॉजिकल इम्पेअरमेंट ऑफ मेमरी, म्हणजे लॉस ऑफ मेमरी. याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, अँड्रोग्रेड ॲमनेशिया आणि रेट्रोग्रेड ॲमनेशिया. अँड्रोग्रेड ॲमनेशियामध्ये अलीकडी म्हणजे एखादा इन्सिडन्स किंवा हेड इंजुरी किंवा एखादा ॲक्सिडेंट झाल्यानंतर अलीकडील म्हणजे झाल्यानंतरचा जो मेमरी लॉस होते त्यास अँड्रोग्रेड ॲमनेशिया म्हणतात. व रेट्रोग्रेड म्हणजे पाठीमागील किंवा इन्सिडन्स व्हायच्या आधीचे जे मेमरी आठवत नसेल किंवा त्यास काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्यास रेट्रोग्रेड ॲमनेशिया असे म्हणतात. ॲपॅथी. ॲपॅथी म्हणजे लॅक ऑफ इमोशनल फिलिंग, म्हणजे एखाद्या व्यक्तीला इमोशन्स नाहीत असे आपण म्हणतो किंवा कमी आहेत. एखाद्या दुर्घटना झाली असेल किंवा एखादी खूप आनंदाची गोष्ट असेल तर त्यावेळेला जे फिलिंग एक्सप्रेस केले जातात किंवा अशी काही लोक असतात की ते जास्त एक्सप्रेस होत नाहीत त्यास अफेथी असे म्हणतात. सरकमटेन्शलिटी अँड टेंजेन्शलिटी. सरकमटेन्शलिटी म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखाद्या विषयाशी अनुसरून बोलणे किंवा एखादी गोष्ट विचारली असता गोल 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 फिरून शेवट त्या आन्सरवर येणे त्या सरकमटेन्शलिटी म्हणतात. व टेंजेन्शलिटी ज्या वाक्यामध्ये किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर विचारले असता त्या प्रश्नापासून इतरत्र वाहत जाणे त्यास टेंजेन्शलिटी किंवा टेंजेन्शलिटीमध्ये शेवट उत्तर हे मिळत नाही तर सरकमटेन्शलिटीमध्ये खूप फिरून फिरून शेवट उत्तर मिळते त्यास सरकमटेन्शलिटी व ज्यामध्ये उत्तर मिळतही नाही त्यास टेंजेन्शलिटी असे म्हणतात. कन्फॅबुलेशन. कन्फॅबुलेशन म्हणजे फिलिंग ऑफ मेमरी गॅप ड्यू टू इम्पेअरमेंट ऑफ मेमरी, म्हणजे यामध्ये काही गोष्टी ह्या आठवत नसतात तरीही त्या अनट्रू म्हणजे काही भरमसाट किंवा काही काल्पनिक आठवणी त्याच्यामध्ये साठवून ते गॅप पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो त्यास कन्फॅबुलेशन असे म्हणतात. इकोलेलिया. इकोलेलिया म्हणजे पुढील व्यक्तीने जे शब्द बोलले आहेत तेच रिपीट करणे त्यास इकोलेलिया असे म्हणतात. बऱ्याचदा शेवटचे शब्द आहेत ते रिपीटेट केले जातात त्यास मिरर वर्ड्स किंवा ज्या पद्धतीने पुढील व्यक्ती आहे त्याच पद्धतीने बोलणे त्यास इकोलेलिया असे म्हणतात. तर इकोप्रेक्सिया. इकोप्रेक्सिया रिलेटेड टू द ॲक्टिव्हिटी, याच्यामध्ये जो पुढील व्यक्ती जी ॲक्टिव्हिटी करत आहे तीच मुवमेंट जर ती व्यक्ती करत असेल तर त्यास इकोप्रेक्सिया असे म्हणतात. इन्साईट. इन्साईट म्हणजे अवेअरनेस ऑफ डिसीज कंडिशन किंवा जे आपल्याला काही आजार झालेला आहे किंवा त्याची असणारी माहिती किंवा त्याच्याबद्दल असणारा अवेअरनेस त्यास इन्साईट असे म्हणतात. ऑब्सेशन. ऑब्सेशन म्हणजे रिपिटेशन ऑफ थॉट, रिपिटेशन ऑफ इरॅशनल थॉट्स. यामध्ये कितीही एफर्ट्स घेतले तरी ते काही जे विचार आहेत ते थांबत नाहीत, ते रिपीटेडली येत राहतात त्यास ऑब्सेशन असे म्हणतात. तर कंपल्शन म्हणजे जे थॉट्स डोक्यामध्ये येत आहेत वारंवार त्याच्यापासून एन्झायटी किंवा त्याच्यापासून जी एन्झायटी तयार होते त्याच्याकरता रिलीफ मिळण्याकरता ती ॲक्टिव्हिटी केली जाते त्यास कंपल्शन असे म्हणतात. तर ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर याच्यामध्ये सातत्याने येणारे विचार व त्या अनुषंगाने होणारी ॲक्टिव्हिटी त्यास कंपल्शन ऑब्सेशनल कंपल्शन डिसऑर्डर असे म्हणतात. एनकॉप्रेसिस अँड एनोरेसिस. एनकॉप्रेसिस म्हणजे इनव्हॉलंटरी पासेस ऑफ फिसेस. जेव्हा व्हॉलंटरी कंट्रोल येतो त्यानंतरही जर जर फिसेस इनव्हॉलंटरी पास करत असेल तर त्यास एनकॉप्रेसिस असे म्हणतात. तर एनोरेसिस म्हणजे आफ्टर जेव्हा युरिन पासेसवरती कंट्रोल आल्यानंतरही
अशी मुले आहेत किंवा व्यक्ती आहे की ते युरिन पास करतात, त्यास एनोरेसिस असे म्हणतात. एनोरेक्सिया नर्वोसा अँड बुलेमिया नर्वोसा. एनोरेक्सिया नर्वोसामध्ये आपलं वेट जास्त वाढेल किंवा फिगर याच्या दृष्टिकोनातून अतिशय कमी खाल्लं जातं, त्यास एनोरेक्सिया नर्वोसा असे म्हणतात. तर बुलेमिया नर्वोसामध्ये ओव्हर इटिंग किंवा बिंज इटिंग यामध्ये केलं जातं, जास्त प्रमाणात खाल्लं जातं व खाल्ल्यानंतर ते परत कंपेन्सेट करण्याकरता वॉमिटिंग किंवा लॅक्झेटिव्ह असे घेऊन त्याच्यामध्ये प्रयोग केले जातात, त्यास बुलेमिया नर्वोसा असे म्हणतात. ईड, इगो अँड सुपर इगो हे सायको अनालिटिक थेरी सायमन फ्रूड यांनी सांगितलेले आहेत. तर ईड हे प्लेजर प्रिन्सिपलवरती डिपेंड आहे, इगो हा रियालिटी प्रिन्सिपलवरती डिपेंड आहे आणि सुपर इगो हा मॉरल प्रिन्सिपलवरती डिपेंड आहे. तर ईड, इगो आणि सुपर इगो. ईड हा प्लेजरेबल थिंकिंग, म्हणजे एखादी गोष्ट हवी असल्यास ती पाहिजेच, बाकीचा विचार न करता ती इन्स्टिंक्ट किंवा ती बेसिक ड्राइव पूर्ण करणे हा ईडचा प्रिन्सिपल आहे किंवा ईड हे ते काम करत असते. तर सुपर इगो, सुपर इगो एखादी गोष्ट असेल तर मॉरल व्हॅल्यूज, म्हणजे हे करणं आपल्यासाठी योग्य नाही किंवा योग्य आहे हे असं करावं किंवा या पद्धतीनेच केलं पाहिजे, हे सर्व मॉरल प्रिन्सिपल म्हणजे सुपर इगो ठरवतो. तर इगो हा या ईड आणि सुपर इगो यामधील तो दुवा असतो, तो रियालिटी, म्हणजे दोघांचाही विचार करून तो एखादी गोष्ट करेल तर त्यास इगो असे म्हणतात. तर हा आहे ईड, इगो आणि सुपर इगोतील डिफरन्स. त्यानंतर स्टिरोटाईप ॲक्टिव्हिटी. स्टिरोटाईप ॲक्टिव्हिटीमध्ये एखादी हालचाल जर वारंवार करत असेल त्यास आपण स्टिरोटाईप ॲक्टिव्हिटी असे म्हणतो. उदाहरणार्थ खांदे, एखादा खांदा जर तो वारंवार या पद्धतीने हलवत असेल तर त्यास आपण स्टिरोटाईप ॲक्टिव्हिटी असे म्हणतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा, लाईक्स करा व ज्यांनी अजूनही हा टोटल नर्सिंग हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा व ज्यांना याची गरज आहे त्यांना तो पुढे फॉरवर्ड करा. तर आज आपण जो मेंटल स्टेटस एक्झामिनेशन किंवा सायकॅट्रिक टर्म्स ज्या पाहिलेल्या आहेत त्या बऱ्याचशा एक्झाममध्ये विचारल्या जाणाऱ्या ह्या टर्म्स आहेत. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण डिफेन्स मेकॅनिझम जो अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ते नक्कीच तुम्ही पहा व बेल आयकॉनवरती तुम्ही क्लिक करा जेणेकरून प्रथम किंवा व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येईल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ऑल द बेस्ट.